नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर बघा, नेक्स्ट व्हिडिओ रोटेशनल डायनॅमिक्सवरचा, ओके, व्हिडिओ नंबर 09। आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत आहोत। तर बघा, हा क्वेश्चन जो काही क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सी ई टी 2020 आलेला क्वेश्चन आहे। आणि आपण जे काही रिसेंट क्वेश्चन आहे, 2020 म्हणा, 2021 म्हणा, किंवा 2019 वगैरे, हे असलेच आपण क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया। बघा, जो काही पहिला क्वेश्चन आहे, सी ई टी 2020 आलेला क्वेश्चन आहे, अतिशय इझी क्वेश्चन आहे। बघा, मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंड आहे क्वेश्चन। सर्वप्रथम जो काही क्वेश्चनचा भाग दिलेला आहे तो रीड करूया। बघा, अ सॉलिड स्पियर दिलेला आहे, ठीक आहे, इज अ रोलिंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस, ओके, विथ अ ट्रान्सलेशनल वेलॉसिटी व्ही, ठीक आहे। त्यानंतर बघा, इट क्लाइम्स द इन्क्लाइन प्लेन फ्रॉम ए टू बी। बघा, आपल्याला गिवन डायग्राम पण दिलेली आहे, ठीक आहे, ए टू बी, तो जो काही सॉलिड स्पियर आहे तो क्लाइम करणार, ओके, अँड देन मूव अवे फ्रॉम द बी, म्हणजे बीपासून काय होऊन जाणार, मूव होणार। आणि जो काही स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस, हा जो काही पूर्ण टोटल सरफेस दिलेला आहे, स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस दिलेला आहे, आणि दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ वी शुड बी, म्हणजे आपल्याला विचारली त्यांनी ट्रान्सलेशनल वेलॉसिटी, आपल्याला काय विचारायचं ते ट्रान्सलेशनल वेलॉसिटी। बघा, एकदम सिंपल आहे, रुलिंग मोशनचा जो काही कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, कॉन्सेप्ट ऑफ रुलिंग मोशन, बस या कॉन्सेप्टवर हा क्वेश्चन डिपेंड आहे, ठीक आहे, रुलिंग मोशन आहे, ठीक आहे, काही हरकत नाही। रुलिंग मोशनमध्ये माहीत आहे की जो काही पार्टिकल असतो किंवा जो काही ऑब्जेक्ट असतो, जे काही सिस्टम असते, दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी काय करतात, ते काय करतात, सोबत घेऊन चालतात। एक राहते ट्रान्सलेशनल, ठीक आहे, आणि सेकंड राहते रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ठीक आहे। आणि जी काही कायनेटिक एनर्जी आहे, ठीक आहे, इथं कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे। रोलिंग मोशन म्हणजे काय, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, म्हणजे जी काही कायनेटिक एनर्जी राहते, ठीक आहे, ती कशात कन्वर्ट होते, पोटेन्शियल एनर्जी, किंवा जी काही पोटेन्शियल एनर्जी राहते ती कशात कन्वर्ट होते, कायनेटिक। आता रोलिंग मोशन आहे म्हणजे कायनेटिक दोन प्रकारच्या, ठीक आहे, एक राहते ट्रान्सलेशनल, आपली हाफ यम वीचा स्क्वेअर, ठीक आहे, सेकंड राहते कोणती, रोटेशनल, हाफ आय ओमेगाचा स्क्वेअर, ठीक आहे, म्हणजे मास इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ एनर्शिया, ट्रान्सलेशनल वेलॉसिटी इज रिप्लेस बाय अँग्युलर वेलॉसिटी, आणि त्यानंतर राहिलं काय, पोटेन्शियल एनर्जी। पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला राहतो यम जी आणि एच, मास जी आणि एच, ठीक आहे। म्हणजे जो काही सॉलिड स्पियर घेतला, ठीक आहे, ज्या सॉलिड स्पियरचे आपण रेडियस कन्सिडर करू स्मॉलर, ठीक आहे, दिस इज द रेडियस ऑफ अ स्मॉल स्पियर, जो काही सॉलिड स्पियर दिला आहे त्याची रेडियस आपण स्मॉलर कन्सिडर केली, ठीक आहे, ज्याची ट्रान्सलेशनल वेलॉसिटी व्ही आहे, ठीक आहे। हा सॉलिड स्पियर फक्त स्किड नाही झाला, ओके, तो पुढे तर चालला, पण स्वतः ॲक्सिस भोवती काय करताय, रोटेट करताय, ठीक आहे। आणि जो काही सॉलिड स्पियर राहते पुढे जाताना, त्याचा डायमीटरपासून जो काही ॲक्सिस पास होतो त्याच्याभोवती तो काय करतो, रोटेट, म्हणजे दोन मोशन आले, एक कायनेटिक मोशन आलं, ट्रान्सलेशनल कायनेटिक, आणि सेकंड रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ठीक आहे। त्यानंतर ए पासून तो बी काय होता है, क्लाइंब करत आहे, त्यानंतर तो इकडं स्मूथली चालला, तर आपल्याला विचारली आपल्याला विचारली ट्रान्सलेशनल वेलॉसिटी, अतिशय सोपं आहे। बघा, आपल्याला व्ही विचारलेला आहे, चला काही हरकत नाही, ठीक आहे। त्यानंतर यम जी एच, बघा आता जी काही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे, हाफ यम वी स्क्वेअर ॲज इट इज लिव, कारण की याच्यामधलाच आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायचा, ठीक आहे। आय म्हणजे काय, जो काही सॉलिड स्पियर घेतला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया। आता आपल्याला या गोष्टी पाठ राहिल्या पाहिजे, का सॉलिड स्पियरसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि कोणत्या ॲक्सिस भोवती सॉलिड स्पियर रोटेट होऊन राहिला, त्याच्या डायमीटरभोवती, ठीक आहे। समजा आपण एखादं हा समजा स्पियर कन्सिडर केला, स्पियरचा डायमीटर हा, या डायमीटरभोवती तो सॉलिड स्पियर काय करून राहा, रोटेशनल मोशन परफॉर्म करून राहा, त्यासाठी मग सॉलिड स्पेअरसाठी, ठीक आहे, मोमेंट ऑफ एनर्शिया अबाउट इट्स डायमीटर काय राहते, 2/5 यम आणि रेडियसचा स्क्वेअर, जी काय रेडियस घेतली स्मॉलर त्या रेडियसचा स्क्वेअर, ठीक आहे। दिस इज द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ सॉलिड स्पेअर अबाउट इट्स डायमीटर, कारण की जो काही सॉलिड स्पेअर आहे तो डायमीटरभोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करून राहिला, म्हणून मोमेंट ऑफ एनर्शिया अबाउट इट्स डायमीटर। अबाउट इट टँजंट वगैरे म्हटलं का नाही, कारण की रोटेशनल मोशन परफॉर्म करताय म्हणजे तो त्याच्या डायमीटरभोवतीच परफॉर्म करताय। ही मोमेंट ऑफ एनर्शियाची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो, देअरफॉर 1/2 (2/5) यम आरचा स्क्वेअर, ठीक। त्यानंतर बघा, ही झाली अँग्युलर वेलॉसिटी, ही झाली लिनियर वेलॉसिटी किंवा ट्रान्सलेशनल, आपल्याला अँग्युलर वेलॉसिटीचं काहीच काम नाही, ठीक आहे। मग अँग्युलर वेलॉसिटी आपण इझिली कन्वर्ट करू शकतो, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, वी इक्वल्स टू आर ओमेगा, देअरफॉर ओमेगा वी कॅन राईट वी डिवायडेड बाय आर, म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी काय पुट करायचं, वी बाय आर, त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इक्वल्स टू यम जी एच। आता फक्त कॅल्क्युलेशन्स करा, 2 मिनिटात ॲन्सर मी ते बघा। पहिला पार्ट ॲज इट इज हाफ यम वीचा स्क्वेअर प्लस, बघा स्मॉल आर स्क्वेअर, स्मॉल आर स्क्वेअर गेट कॅन्सल, 2 गेट काय झालं, कॅन्सल, शिल्लक काय राहिलं बघा इथं, यम आणि वीचा स्क्वेअर, यम आणि वीचा स्क्वेअर, 2 कॅन्सल झालं, फक्त शिल्लक किती राहिलं इथं, 5,
इतना लक्षात बघा, आर स्क्वेअर आर स्क्वेअर, टू टू काय झाला कॅन्सल, शिल्लक किती राहिला यम वी स्क्वेअर डिवायडेड बाय फाईव्ह, राईट हँड साईडला काय यम जी एच। बघा दोन्हीमधून आपण यम कॉन्स्टंट काढला तर शिल्लक राहिलं वी स्क्वेअर डिवायडेड बाय टू, इथं शिल्लक राहिलं वी स्क्वेअर डिवायडेड बाय फाईव्ह, राईट हँड साईडला तुमच्याकडं यम जी आणि एच। स्मॉल एम गेट काय झाला कॅन्सल। बघा इथं आता आपल्याला काय करायचं, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे रेसिप्रोकल, ठीक आहे। आता बघा याला पाचनं मल्टिप्लाय करू, इथं दोननं मल्टिप्लाय करू, ठीक आहे। इथं जर पाचनं मल्टिप्लाय केलं तर इथं राहिलं टेन, ठीक आहे। इथं जर पाचने खाली मल्टिप्लाय केला त्याच्यानंतर पाचने वर पण मल्टिप्लाय करावं लागते। इकडं टूनं मल्टिप्लाय करायचं, टू बी स्क्वेअर डिवायडेड बाय टेन, ठीक आहे, इक्वल्स टू जी इन टू एच। आता टेन बेस काय निघाला कॉमन, ठीक आहे, टेन बेस कॉमन काढला, वरच्यांची काय होते ॲडिशन, फाईव्ह वी स्क्वेअर प्लस टू वी स्क्वेअर म्हणजे सेवन वी स्क्वेअर इक्वल्स टू जी एच। आपल्याला पाहिजे वेलॉसिटी, देअरफोर वेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल्स टू टेन डिवायडेड बाय सेवन इन टू जी एच। हा टेन इकडे गेला, सेवन खाली आला, ठीक। आपल्याला वेलॉसिटीचा स्क्वेअर नाही, आपल्याला काय पाहिजे फक्त वेलॉसिटी, देअरफोर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देअरफोर स्क्वेअर रूट ऑफ टेन डिवायडेड बाय सेवन इन टू जी एच। जे जी काही ट्रान्सलेशनल म्हणा किंवा जी काही रोटेशन ट्रान्सलेशनल म्हणा किंवा जी काही लिनियर वेलॉसिटी आहे ती किती आली, स्क्वेअर रूट ऑफ टेन बाय सेवन इंटू जी एच, स्क्वेअर रूट ऑफ टेन बाय सेवन इंटू जी एच म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हा करेक्ट ऑप्शन आहे। बघा एकदा पुन्हा सांगतो, अतिशय सिम्पल क्वेश्चन होता, खूप काही मोठी गोष्ट नव्हती, फक्त रोलिंग मोशनचा आपल्याला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे। जो काही रोलिंग मोशनचा कॉन्सेप्ट आहे तो कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर डिपेंड आहे। फक्त दोनच एनर्जी आहे, एक कायनाटिक एनर्जी आणि एक पोटेन्शियल एनर्जी। मे बी कायनाटिक एनर्जी पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा पोटेन्शियल कायनाटिकमध्ये रिव्हर्स, ठीक आहे। मग कायनाटिक रोलिंग मोशनमध्ये असताना दोन राहते, एक ट्रान्सलेशनल राहते एक रोटेशनल। दिस इज ट्रान्सलेशनल, दिस इज रोटेशनल, अँड दिस इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट सॉलिड स्फिअर, ठीक आहे। मग आपण काय केलं बघा, आपल्याला माहीत आहे हा मोमेंट ऑफ एनर्जी आणि ओमेगा याच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी रिप्लेस करावं लागतं। मग सॉलिड स्फिअरसाठी ओके अबाउट इट्स डायमीटर मोमेंट ऑफ एनर्जिया लिहिला, मग ओमेगा इन टर्म्स ऑफ वी आपण कन्वर्ट केला, त्यानंतर सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे, इथं सिम्पल आहे, इथं सगळं म्हणजे बेसिक अल्जेब्रा आहे जे तुम्ही आठवीने विद्यार्थी शिकलेला। इथं सिम्पली आपण कॉमन टेन घेण्यासाठी आपण खालीवर मल्टिप्लाय केलं। बघा आता टेन एलसीएम कॉमन निघतो, टेन बेस कॉमन होण्यासाठी आपण इथं पाचनं मल्टिप्लाय खालीवर केलं, इथं दोननं मल्टिप्लाय खालीवर केलं, ठीक आहे। सिम्पली आपल्याला वेलॉसिटी नको, स्क्वेअर नको, आपल्याला फक्त वेलॉसिटी पाहिजे होते, त्याच्यामुळे आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड करावं लागलं, हा आन्सर मिळाला। तुम्ही क्लिअरकडे बघू शकता, तो आन्सर तिथं पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, ठीक आहे। म्हणजे नीट लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे सरळ सरळ सिम्पल क्वेश्चन नाही आहे, ठीक आहे। म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे ओके रोलिंग मोशनसाठी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, फक्त एवढा लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला, क्लिअर। बघा त्यानंतर सेकंड क्वेश्चन परत महाराष्ट्र सी ई टी 2020 विचारलेला आहे आणि हाही क्वेश्चन अतिशय इझी आहे। बघा हा क्वेश्चन त्याही क्वेश्चनपेक्षा, म्हणजे बघा क्वेश्चन हाही एक मार्काचा आहे, हाही एक मार्काचा आहे, पण हा खूपच इझी आहे। म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला म्हणजे समजा नीट लेवलचा क्वेश्चन राहू शकतो, ठीक आहे। बघा हा क्वेश्चन कसा इझी आहे सांगतो, बघा अ पार्टिकल ऑफ मास यम, ठीक आहे, एक पार्टिकल ज्याचा मास यम आहे इज रोटेटिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, ठीक आहे। बघा हॉरिझॉन्टल सर्कलवर एक पार्टिकल फिरत आहे ज्याचा मास आहे, ठीक आहे, समजा हा पार्टिकल कन्सिडर केलं ज्याचा मास आहे स्मॉल यम, ठीक आहे, आणि जी काही हॉरिझॉन्टल सर्कल आहे तिची रेडियस घेतली स्मॉल आहे विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी, ठीक आहे। आता ही याची जी काही पार्टिकलची वेलॉसिटी राहते अलॉंग द टँजंट राहते, आणि ही वेलॉसिटी काय म्हणते युनिफॉर्म आहे, म्हणजे या वेलॉसिटीचा मॅग्नेट्यूड प्रत्येक पॉईंटवर काय असेल, सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचं डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला सेम नाही राहू शकत। बघा आता वेलॉसिटी इथं आहे तर डायरेक्शन आहे, इथं राहिलं डायरेक्शन आहे अलॉंग द टँजंट। जी काही लिनियर वेलॉसिटी राहते तिची डायरेक्शन कशी राहते, हॉरिझॉन्टल जो काही सर्कल ड्रॉ केलेला आहे अलॉंग द टँजंट, समजा इथे आहे तर हा ठीक आहे, ठीक आहे। म्हणजे वेलॉसिटीची लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये किंवा कोणत्याही सर्कलमध्ये काय होते चेंज होते, पण युनिफॉर्म वेलॉसिटी याचा अर्थ काय झाला की प्रत्येक ठिकाणी वेलॉसिटीचा मॅग्नेट्यूड सेम आहे। समजा 5 मीटर पर सेकंड इथंही 5 मीटर पर सेकंड इथं प्रत्येक पॉईंटला मॅग्नेट्यूड कसा आहे सेम, काही हरकत नाही। द चेंज इन इट्स मोमेंटम, आपल्याला काय विचारला मोमेंटमचा काय विचारला चेंज, द चेंज इन इट्स मोमेंटम ॲट टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स विल बी, ठीक आहे। बघा आता या समजा आपण डायमेट्रिकल पॉईंट जर काढले तर मे बी हा हा राहू शकते किंवा हा हा, समजा हा एक पॉईंट घेऊन घ्या ए आणि डायमेट्रिकली हा पॉईंट घेऊन घ्या बी, जो जे दोन पॉईंट डायमीटर बनवते डायमेट्रिकली पॉईंट्स, बघा डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स जे दोन पॉईंट्स डायमीटर बनवते त्या दोन पॉईंटला काय म्हणायचं डायमेट्रिकल पॉईंट्स। आणि तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते की जे दोन पॉईंट डायमीटर बनवत आहे ते अपोजिटच राहणार ना, इथं लक्षात आहे अपोजिट शब्द कसा आला, जे दोन पॉईंट डायमीटर फॉर्म करत आहे ते दोघं अपोजिटच राहणार, जसा ए झाला बी बदल ओके, याला जर पूर्ण कनेक्ट केलं तर हे डायमेट्रिकल पॉईंट्स आले, ठीक आहे। तर या दोन डायमेट्रिकल पॉईंटवर आपल्याला काय विचारलं चेंज इन मोमेंटम, याचा अर्थ बघा पार्टिकल ए पासून निघाला बी पर्यंत आला
ठीक है, मग बी पास, बी पासून परत कुठे गेला तो ए कडे, ठीक है। या ह्याच्यात काय विचारलं आपल्याला, चेंज इन मोमेंटम, इथं लक्षात, चेंज इन मोमेंटम। बघा एकदम सिंपल आहे, बघा बघा, पार्टिकलचा मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती राहिला पाहिजे। मोमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी, ठीक आहे। ज्या पार्टिकल ए पासून बी कडे येत होता, ज्या पार्टिकल ए पासून बी कडे येत होता, त्या पार्टिकलचं मोमेंटम होतं पी इक्वल्स टू एम इन टू बी, ठीक आहे। त्यानंतर पार्टिकल बी पासून कुठे चालला, ए कडे चालला, त्या पार्टिकलचं मोमेंटम लिहू आपण मायनस एम इन टू बी। आता मायनस साईन याच्यासाठी घेतली आपण की डायरेक्शन काय झालं, चेंज। पहिले ए टू बी होता, नंतर बी टू ए गेला, डायरेक्शन काय झाला, चेंज। म्हणून ए टू बी असताना प्लस एम बी, बी टू ए जाता असताना मायनस, दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दस चेंज इन द डायरेक्शन। ए टू बी आला, बी टू ए गेला, ठीक आहे। सुरुवातीला मोमेंटम होतं एम वी, ठीक आहे, मायनस ऑफ चेंज काढत आहोत। चेंज म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन। चेंज म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन। मायनस ऑफ, परत मोमेंटम किती आहे, मायनस एम वी, ठीक आहे। एम वी मायनस मायनस काय झाला, प्लस एम वी। देअरफोर टू टाइम्स एम इन टू वी, वी एक वेक्टर क्वांटिटी आहे, देअरफोर चेंज इन मोमेंटम किती यायला पाहिजे, टू टाइम्स एम इन टू वी, टू टाइम्स एम इन टू। इथे लक्षात, म्हणजे हा क्वेश्चन एक मार्कासाठी राहू शकतो, म्हणजे हा क्वेश्चन एक मार्काला आला आहे, सी ई टीलाच आलेला आहे, हाही क्वेश्चन एक मार्कासाठी सी ई टीला झालेला आहे। पण या क्वेश्चनची लेवल बघा आणि या क्वेश्चनची लेवल बघा, इथं कॅल्क्युलेशनही जास्त आहे आणि रोलिंग मोशन म्हटलं तर हे दोन कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे। इथं काही मोठी गोष्ट नाही, फक्त मोमेंटमचा फॉर्म्युला यूज केला, फक्त लक्षात आलं पाहिजे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स म्हणजे काय, जे पॉईंट्स डायमीटर जॉईन करत आहे ते डायमेट्रिकली अपोजिटच राहणार आहे, ठीक। मग तो पॉईंट चेंज इन मोमेंटम, या पॉईंटच्या मदत त्यांनी काय विचारलं आपल्याला, चेंज इन मोमेंटम, ओके, परत असा येणार आणि परत असा जाणार, तेव्हाच चेंज इन मोमेंटम होऊ शकतो, म्हणजे इनिशियल आणि फायनल। फक्त तो असा आला आणि परत असा जाऊ नाही शकत, ठीक आहे। मग हे एक प्रकारचंच मोमेंटम झालं, चेंज इन मोमेंटम म्हणजे त्यांना डायरेक्शन चेंज केली राहणार। ए पासून बी आला डायमेट्रिकल पॉईंट पाहिजे, मग पुन्हा डायरेक्शन काय केली, चेंज। डायरेक्शन चेंज केली म्हणून जाताना मोमेंटम आपण निगेटिव्ह घेतलं, जस्ट फॉर चेंज इन डायरेक्शन, ठीक आहे। नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये असेच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया। सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द